चॅरिटी कमिशनर मुंबई यांनी जे प्रॉसिक्युशनचे आदेश दिले आहेत ते प्रकरण हे आरामनगर अंधेरी येथील 40 एकरच्या प्लॉट्सच्या डेव्हलपमेंट संदर्भात आहे. त्या जागेचे अधिकार हे आरएनए बिल्डर यांना देण्यात आले होते आणि त्यामध्ये आरामनगर टेनंट वेलफेअर असोसिएशनच्या ट्रस्टींची संमतीसुद्धा होती आणि सरकारने त्यांना अधिकार दिले होते. परंतु राकेश श्रेष्ठा, शबनम कपूर हे इतर ट्रस्टी लोकांनी जे रायव्हल बिल्डर्स आहेत अविनाश भोसले आणि ते विकास ओबेराय, तर यांच्या म्हणण्यानुसार त्याच्यामध्ये खोडा घालण्यास ऑब्स्ट्रक्शन करण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे त्या म्हणजे त्या तो जो प्रोजेक्ट आहे तो त्यांना रायव्हल बिल्डरला द्यायचा होता, त्याकरिता त्यांनी खोटे कागदपत्र वगैरे तयार केले. अशा स्वरूपाची तक्रार हे ट्रस्टी परेश बेंदूर यांनी स्वतःच दाखल केली होती. त्याच्यामध्ये चौकशी करून त्यांचं मन म्हणजे तक्रारीमध्ये तथ्य आढळलं आणि हे आरोपींनी खोटं शपथपत्र दाखल केल्याचं सिद्ध झालेलं आहे. त्याकरिता चॅरिटी कमिशनर यांनी असे आदेश दिले आहेत. याच्यामध्ये फिर्यादीतर्फे आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करून इतर लोकांनाही आरोपी करण्याकरिता आणि याच्यामध्ये आणखीन महत्त्वाचे 409, 467 असे कलम वाढवण्याकरिता आम्ही अशी विनंती करणार आहोत.